बोलो बजरंग बली की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। ज्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था, असे छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या बलिदानानं वडू आणि तुळापूर सारखी भूमी ही पवित्र झाली आहे, त्यांच्या चरणी ही वंदन करतो। 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडसजी, ज्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली, ते आपल्या सर्वांचे लाडके प्रदीपदादा कंद, मंचावर उपस्थित हर्षवर्धन पाटीलजी, भीमराव अण्णा तापकीरजी, राहुलदादा कूल, पहलवान संदीप भोंडवे, बाळाभाऊ भेगडे, दीपकजी पायगुडे, बापूसाहेब पठारे, भीमरावजी धोंडे, राहुलजी पाचरणे, आबासाहेब सोनावणे, श्यामराव गावडे, किरण साकोरे, रोहिदास उंद्रे, रवींद्र भेगडे, धर्मेंद्र खांडरे, असलम काझी, बापू लोखंडे, बाळासाहेब पडघम, योगेश दोडके, सर्व आमची पहलवान मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे प्रदीपदादांना मी सांगितलं की कुस्तीच्या कार्यक्रमामध्ये लोकांना भाषणं केलेले फारसे आवडत नाही, कारण लोक कुस्ती पाहायला आलेले असतात। तथापि मी केवळ शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलो आहे, कारण महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा महाराष्ट्राचं वैभव आहे। महाराष्ट्राला सगळे चांगले पहलवान या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतनं या ठिकाणी प्राप्त होतात आणि एक मोठी कुस्तीची परंपरा आहे। आपल्याला कल्पना आहे, खरं म्हणजे आपल्या देशामध्ये तर महाभारताच्या कालापासून कुस्तीची परंपरा आपण पाहतोय आणि महाराष्ट्राने खाशाबा जाधव यांच्या रूपानं पहिलं ऑलिम्पिकचं मेडल कुस्तीमध्ये मिळवून दिलं। पण त्याचवेळी तडस साहेब म्हणाले, खरं आहे की त्याच्यानंतर आता आम्ही ऑलिम्पिक असो का एशियाड असो, महाराष्ट्राचा पहलवान पदक प्राप्त करेल अशा प्रकारची त्या ठिकाणी वाट पाहत असतो। यावेळी देखील 100 जास्त पदकं एशियाडमध्ये आपल्याला मिळाले, पण कुस्तीमध्ये महाराष्ट्र त्या ठिकाणी दिसला नाही। त्यामुळे तडस साहेब, मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करावं लागेल। मागच्या महाराष्ट्र केसरीला आपल्याला कल्पना आहे, आपल्याच मागणीवरनं आपण मल्लांचं मानधन वाढवलं, हिंद केसरी आणि रुस्तम ए हिंदचं मानधन 4000 15000 केलं, अर्जुन पुरस्कार विजेत्यांचं 6000 20000 केलं, वयोवृद्ध खेळाडूंचं 2500 7500 आपण केलं आणि यासोबत आपले खुराक सरावाचा जो खर्च होता हा केवळ 3000 आपण देत होतो, तो 18000 आपण या ठिकाणी केला आणि वेगवेगळे साधनं आमच्या मल्लांना घेता यावे याकरता देखील अनेक योजना आपण या ठिकाणी सुरू केल्या आणि भविष्यात देखील राज्याचं सरकार मल्लांच्या पाठीशी उभं राहणारच आहे। आज आपल्याला कल्पना असेल, एशियाडमध्ये आपले जे खेळाडू ज्यांनी पदकं प्राप्त केली त्यांना केवळ 10 लाख आपण द्यायचो, आपण निर्णय केला आणि यावर्षी ज्यांना पदकं मिळाली सुवर्णपदक विजेत्याला 1 कोटी आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा केला आणि त्यातनं खेळाडूंच्या पाठीशी भक्कमपणे राज्य सरकार या ठिकाणी उभं आहे। ज्या काही तळसाहेब सोयींची आवश्यकता असेल त्या सगळ्या सोयी आपण या ठिकाणी करणार आहोत। पण तुम्ही जे सांगितलं, आमची अपेक्षा हीच आहे, महाराष्ट्र केसरी आपले जे पहलवान आहेत, यात भाग घेणारे पहलवान आहेत, यांनी महाराष्ट्र केसरी पुरतं मर्यादित राहून चालणार नाही। आम्ही तर महाराष्ट्र केसरींना थेट DYSP केलं, परंतु
त्याच्या पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या मल्लांनी आता मेडल मिळवलं पाहिजे। आणि मी आश्वस्त करतो की आपली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद याकरता जे जे काही मागेल महाराष्ट्र सरकारला, मी आमच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि माझ्यासोबतचे उपमुख्यमंत्री अजित पवारजी या दोघांच्याही वतीनं मी आपल्याला शब्द देतो, जे जे लागेल ते आम्ही तुम्हाला देऊ, पण आपल्याला आता कॉमनवेल्थचं मेडल आणि ऑलिम्पिकचं मेडल हे यापुढे मिळवलं पाहिजे। मी पुन्हा एकदा प्रदीप दादा, तुम्ही अतिशय सुंदर या ठिकाणी हे आयोजन केलं आणि सगळे चांगले आपले मल्ल या ठिकाणी आलेले आहेत, त्या सगळ्या मल्लांना मनापासून शुभेच्छा देतो, आपल्या आयोजनाला मनापासून शुभेच्छा देतो। आयोजनाच्या पाठीशी जी पूर्ण टीम आहे त्या टीमला अतिशय मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपण मला बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानतो। आमच्या या लहान लहान मुलांनी अतिशय चांगलं चित्र या ठिकाणी काढलेलं आहे, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।